इम्पॅक्टची ब्रेकिंग न्यूज आहे. राज्यातील होमगार्डच्या मानधनावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटलेला आहे. राज्य शासनाने होमगार्डच्या मानधनासाठी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्यातील 40,000 अधिक होमगार्डची सुरक्षा लवकरच पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झालाय. रेल्वे स्थानकातील फलाट, उपनगरी रेल्वे सेवेतील महिला डबे, वाहतूक आणि पोलीस तसंच शहर पोलिसांबरोबरच तुरुंगातील सुरक्षा आणि अन्य जबाबदाऱ्या होमगार्डवर असतात. साम टीव्हीनं होमगार्डच्या मानधनाचं वृत्त सगळ्यात आधी दाखवलं होतं. अखेर आता होमगार्डच्या मानधनाचा तिढा सुटलाय. आताच्या घडची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. साम टीव्हीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे, कारण साम टीव्हीनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर आता हा तिढा सुटलेला आहे. होमगार्डच्या मानधनाचा तिढा सुटलेला आहे आणि हे होमगार्ड विविध ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असतात. त्यांच्या मानधनाचा तिढा निर्माण झालेला होता, त्याविषयी सगळ्यात आधी साम टीव्हीनं ही बातमी दाखवली होती आणि आता त्यांचा तिढा सुटलाय. त्यामुळं हा साम टीव्हीच्या बातमीचाच इम्पॅक्ट म्हणावा लागेल. आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलनं बाजी मारलेली आहे. कारखान्यात सत्ता परिवर्तन झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीनं मुसंडी मारत यश खेचून आणले. चंद्रराव तावरे, रंजन तावरे आणि बाळासाहेब तावरे हे तिघेही पुन्हा एकदा संचालक म्हणून कारखान्यावर निवडून गेलेत. मात्र चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्यांच्या जोडीला अजित पवार यांनी शह देत माळेगावची सत्ता खेचून आणली आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत जाहीर झालेल्या 18 जागांपैकी 13 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा कारखान्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. काल सकाळी मतमोजणीला 3:30 उशीर झाल्यामुळे रात्रभर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. तर आज सकाळीही मतमोजणी पूर्ण करूनच यंत्रणा थांबणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान सांगवी आणि निरावगज या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुन्हा मतमोजणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि गटनेते सचिन सातव यांनी केली आहे. तर अत्यंत व्यस्त कार्यक्रम असतानाही अजित पवार यांनी वेळ देत माळेगावसाठी फिल्डिंग लावली होती. नवीन चेहरे देत त्यांनी चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्यावर तगडं आव्हान यांच्यासमोर उभं केलं होतं. 4 सभा घेत तसंच अनेकांशी वैयक्तिक संपर्क साधत अजित पवार यांनी सत्ता खेचून आणली आहे. अंगावर सोनं असल्यावर रस्त्यानं चालताना तुमच्या मनात धाकधूक असतेच, पण ही धाकधूक थांबवणारा नवा शोध लावलाय इस्रोच्या शास्त्रज्ञांना. अंगावर सोनं असताना घराबाहेर पडायला भीती वाटतीये? सोने चोरांच्या भीतीनं सोनं घालून फिरणं टाळताय? आता घाबरायचं नाही, कारण सोनंच करणार आहे तुमचं संरक्षण. सोनं घालून रस्त्यानं चालताना मानगुटीवर भीतीचं भूत बसलेलं असेल तर ही बातमी तुमची चिंता मिटवणारी आहे. आता सोनंच बनणार आहे तुमचं बॉडीगार्ड. हो, आम्ही खरं सांगतोय, कारण इस्रोच्या एका संशोधकानं तसा शोध लावलाय आणि त्यासाठी खर्च येणार आहे 72 रुपये. इस्रोचे संशोधक धनेश बोरा यांनी एक शोध लावलाय ज्यामुळे तुमचं सोनं आता चोरी होणार नाहीये. सोन्यामध्ये गुंगी आणणारं एक द्रव्य असेल, दागिन्याला एक बटणही बसवलं जाईल. चोर समोर आल्यावर ते बटण दाबलं की चोर काही तासांसाठी बेशुद्ध होणार आहे. रस्त्यानं चालणाऱ्या महिला पुरुषांच्या अंगावर सोनं चोरी झालेलं आपण अनेकदा पाहिलंय. चोर सोन्यासाठी कोणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत, त्यामुळे आपण घराबाहेर जाताना सहसा सोनं घालणं टाळतो. पण या संशोधनामुळे सोनंच आपला बॉडीगार्ड होणार आहे, जो आपलं सोनंही वाचवेल आणि आपला जीवही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.